मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकरता एक मोठी खुशखबर आपण यावेळी उच्च माध्यमातून आणलेली आहे. ती आहे मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना आता मिळणार अतिरिक्त 10% पेन्शन भत्ता. त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, आपणास विनंती राहील की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यासारखी लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. जुनी पेन्शन योजनेचा लाभ दिल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन सह निवृत्ती वेतन भत्ता सुद्धा मिळणार आहे. पेन्शन अलाउन्स अपडेट काय आहे पहा मित्रांनो. संबंधित महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर राजस्थान राज्यातील सरकारी कर्मचारी संदर्भात घेतला आहे. आता राज्य कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेतील 28 वर्षाऐवजी आता 25 वर्ष सेवा पूर्ण केलेल्यानंतर सेवानिवृत्ती घेतल्यास पूर्ण पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 6 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. कुटुंब निवृत्ती वेतन भत्ता मिळणार पहा मित्रांनो. 1 एप्रिल 2023 पासून या निर्णयानुसार निवृत्ती वेतन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे दरमहा 12,500 रुपये पर्यंत उत्पन्न असले तर सदस्यांनाही कुटुंब निवृत्ती वेतन लाभ मिळणार आहे. याबरोबरचे सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनी वयाचे 75 वर्ष पूर्ण केल्यावर पेन्शनधारक किंवा त्यांच्या कुटुंबांना 10% अतिरिक्त निवृत्ती वेतन भत्ता दिला जाणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.